महाराज, एक नक्कीच कोर्टाचा प्रश्न आहे, कारण का आज सुप्रीम कोर्टामध्ये सरकारविषयी जी काही चर्चा आज सुनावणी सुरू आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग पण दिलेलं आहे, यावेळेस काय म्हणाल, काय वाटतं? मग विश्वास आहे, सुप्रीम कोर्ट कायद्याचा चौकटीत राहून निर्णय करतो. लोकशाहीमध्ये बहुमत हा लोकशाहीचा आत्मा आहे, आणि जेव्हा एखादा पक्ष आणि त्या पक्षातील बहुसंख्य आमदार त्या पार्टीतल्या अंतर्गत लोकशाहीच्या माध्यमातून जर जनतेची सेवा करण्यासाठी सरकार स्थापन करत असेल तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा तर्काच्या आधारावर तर्कसंगतच निर्णय द्यावा लागतो. आपण जर या सर्व घटनेंकडे बघितलं तर चार मुद्द्यांवर साधारणतः सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा होणार. की माननीय उपाध्यक्षांवर अविश्वास असताना नोटीस ते देऊ शकतात का? नंबर दोन, 48 तासाच्या नोटीसच्या संदर्भात हा नोटीस हा न्याय्यपूर्ण आहे का? व्हीप हा पक्षाच्या बैठकीसाठी काढता येतो का? आणि चौथा, एखाद्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीला महत्व देत बहुसंख्य आमदारांनी आपली भावना व्यक्त केली तर एखाद्या नेत्याला ती भावना दाबता येईल का? तर मला वाटतं की सुप्रीम कोर्ट या सर्व मुद्द्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून राजकारणामध्ये जो वारसा हुकुमशाही याचं विष पेरल्या जात आहे यामध्ये एक अमृताचा छिडकाव करणारा निर्णय देईल की पक्ष हा कोणाच्या स्वमालकीचा नाही, पक्ष कोणत्याही परिवाराचा नाही, पक्ष वारसा पद्धतीने तुमच्याकडे चालत येत नाही. कोणताही पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांचे कष्ट लागतात. तुळशीचं पान नव्हे तुळशीची कुंडी ठेवून कार्यकर्ते त्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन त्या विचाराला वाढवत असतात. मग कार्यकर्ता मोठा की पित्याचा वारसा चालवत परिवाराच्या चौकटीत पक्ष बांधून ठेवायचा का, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देईल. आणि मला वाटतं की आज जर निर्णय दिला नाही तर कमीत कमी जेव्हा केव्हा निर्णय देईल तेव्हा यामध्ये भविष्याचा वेध घेत निर्णय द्यावा लागेल. पक्ष म्हणजे प्रायव्हेट कंपनी नव्हे, भागीदारी संस्था नव्हे, ओनरशिप नव्हे, आणि म्हणून या दृष्टीने राजकारणामधला या सर्व निर्णयाकडे देशामध्ये ज्यांना राजकीय क्षेत्रामध्ये बदल हवा असेल ते सर्व लक्ष ठेवून आहे. भाऊ, दुसरा प्रश्न असा की PFI ही जी संघटना आहे ज्याच्यावर अनेक ठिकाणी कारवाई होत आहे, भिवंडी असेल, मुंब्रा असेल, ठाणा असेल, तिथून जवळपास 4 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. दुसरे त्याबद्दलची माहिती महत्त्वाची की संघाचा कार्यालय असेल किंवा ताशाचे संबंधित लोक असतील हिंदुत्वात ते सुद्धा त्यांच्या टार्गेट लिस्टवर होते. सरकार ह्या फार गंभीर मुद्द्याकडे कशा पद्धतीने? माननीय मुख्यमंत्री व माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय गंभीरतेने या घटनेकडे बघितलं काय, अशी वृत्ती या सरकारमध्ये ठेचूनच काढल्या जाते. कारण भारतीय जनता पार्टी हा देश सर्वोपरी या भावनेने काम करतो आणि म्हणूनच आपण बघितलं असेल अशा वृत्तींना ठेचण्याचं काम या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. मग 370 कलम रद्द करण्याचं असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, आतंकवादी घटना या तुम्ही जर बघितलं असेल तर या अतिशय कमी झाल्या. पाकिस्तान सुद्धा हिम्मत करत नाही, पण काही लोक या देशाचं खायचं प्यायचं, या देशाचा प्राणवायू घ्यायचा आणि इथं मात्र नागासारखे विषारी फुत्कार करायचे अशांना ठेचायचं काम हे सरकार पूर्ण शक्तीने करेल यावर कुठेही शंका घेण्याचं काम नाही. पण काही राजकीय पक्ष तुम्ही बघितलं की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बॉम्बस्फोटातल्या आरोपीची जमीन खरेदी केल्याचा आरोप होता, पण तरीसुद्धा आम्ही काहीही झालं तरी मंत्रिमंडळातून यांना काढणार नाही असा संकल्प करणारे राजकीय पक्ष पाहिले. यांना देशाशी, राष्ट्राशी, राष्ट्रभक्तीशी, देशभक्तीशी यांचा सोयर सुतक नाही. यांचा सोयर सुतक खुर्ची एक खुर्ची, खुर्ची दोन खुर्ची, हे खुर्चीचा 12 खडी पाठ करून राजकारण करणारे लोक आहे. यांच्या दृष्टीने यांचा परिवार म्हणजे देश आणि देश म्हणजे यांचा परिवार. नाही, साधारणतः गुजरात दौरा केला, या देशामधल्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहे जनतेपर्यंत योजना पोहोचवण्याच्या दृष्टीने, योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने,
त्या बेस्ट प्रॅक्टिसेसचा अभ्यास करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदींनी विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या सूचनेवरून काही समित्या केल्या. एका समितीमध्ये मीही होतो, त्याचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली होती. माननीय उदय सामंतजी होते, माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी विकास खारगे होते, जयश्रीताई भोज होत्या आणि आय टी विभागाचे काही अधिकारी होते. आम्ही गुजरातमध्ये जाऊन वॉर रूम, डॅशबोर्ड, जनमित्र ही त्यांची योजना या संदर्भामध्ये रूबरू प्रत्यक्ष त्या सर्व गोष्टी बघितल्या, त्यामध्ये बारकावे समजून घेतले, त्याचा फायदा जनतेला कसा होतो, प्रशासनाची गती वाढवण्यासाठी कसा होतो. आणि महाराष्ट्रात या संदर्भात आपण जे काम केलं त्यामध्ये अजून आपल्याला गुजरात पॅटर्नमध्ये किंवा भविष्यात आम्ही मध्य प्रदेशमध्ये चालू आहे, मध्य प्रदेश पॅटर्नमध्ये आम्ही त्याच्यातल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी या महाराष्ट्राच्या डॅशबोर्डशी वॉर रूमशी जोडता येईल त्या करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. आणि त्या दृष्टीने गुजरातचा अभ्यास केला आहे, त्याचे नोट्स काढले आहे. मध्य प्रदेशचा दौरा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना आम्ही अहवाल देऊ आणि त्या अहवालाच्या आधारावर आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात याचं काम 26 जानेवारीच्या अगोदर सुरू व्हावं आणि टप्प्याटप्प्यामध्ये त्याच्यातली सुधारणा होऊन शेवटच्या व्यक्तीला या लोकशाहीमध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्याच्या हक्काच्या योजना, त्याचा जो लोकशाहीमध्ये अधिकार आहे तो सहजपणे, सुलभपणे आणि सरळ मार्गाने पोहोचावा या दृष्टीने याची अंमलबजावणी करू. पण कुठेतरी महाराष्ट्र अग्रेसर असताना आता गुजरातकडून महाराष्ट्र धडे घ्यावं लागतं अशा प्रकारचं टीका होते. हे टीका करणारे कोण आहे? अतिशय स्वार्थी वृत्तीचे स्वार्थी राजकारणी आहे. जे जे म्हणून जगामध्ये चांगलं असेल ते शिकलं पाहिजे. यामध्ये वाद असण्याचं कारण आहे का? गुजरातशी इतकी ईर्ष्या, इतका द्वेष. महात्मा गांधी गुजरातचे होते. मग महात्मा गांधींचं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा असं म्हणायचं का की गुजरातचं का ऐकायचं? सरदार वल्लभभाई पटेल गुजरातचे होते. भगवान कृष्णाची भगवद्गीता ही गुजरातमधल्या भगवान कृष्णाची होती. मग उद्या म्हणायचं नाही ते गुजरातचे आहे म्हणून आम्ही भगवान कृष्णाची भगवद्गीता हातात घेणार नाही, मंत्रीपदाची शपथ तर आता पुढचे अनेक वर्ष घेता येणार नाही पण भगवद्गीता हाती घेऊन आम्ही शपथ घेणार नाही, कारण ते सांगणारे गुजरातचे होते. ही जी धारणा, ही भावना आहे ना, मी तर जनतेला आवाहन करीन की सर्वात सावधान कोणापासून राहायचं असेल तर यांच्यापासून राहिलं पाहिजे. हा समज चुकीचा आहे. उद्या जर मला बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये तेलंगणा वाटत तर आम्ही तेलंगणातही जाऊ. शेवटी जेव्हा महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाईल त्यामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान असणार आहे. आणि हा देश सर्व राज्यांचा संघ राज्य पद्धतीनुसार प्रत्येक राज्य या देशाचा भाग आहे. आणि म्हणून जसं शरीराचा प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो तसा देशाचा प्रत्येक राज्य महत्वाचा आहे. पण ज्यांना हा देश एक आहे हे समजलंच नाही, ज्यांच्या मनात नेहमी नाव राष्ट्रवादी पण काम प्रांतवादी आणि विकास बारामतीवादी, त्यांना अशा भावना दिसणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.